मैदानात हरलेला व्यक्ती जिंकू शकतो, परंतु मनातून हरलेला व्यक्ती कधीही जिंकू शकत नाही। मित्रांनो नमस्कार, मी ॲडव्होकेट गोकुळ कदम, कायदा सल्लागार, पुण्याहून आपले स्वागत करतो। मित्रांनो, अनेकदा आपण हे ऐकलेलं आहे की विवाहित महिलेवर अत्याचार होत असतात आणि होत आहेत, परंतु असे अत्याचार ज्यावेळेस महिलेवर होतात तर त्या महिलेला काय अधिकार आहेत, किंवा ज्यांनी कोणी तसे अत्याचार केलेले आहेत त्या महिलेवर तर त्यांना शिक्षा काय होत असते, अशा सविस्तर माहितीला जाणून घेण्यासाठी या व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा। आणि ऑनलाईनच्या युगात कोठेही न जाता जर तुम्हाला घरी बसून कायदा सल्ला हवा असेल, किंवा तुमचे कागदपत्रे तपासणी करून घ्यायचे असतील, किंवा तुमचे कोर्टाचे काही विषय असतील, तर तुम्ही मला दिलेल्या नंबरवर संपर्क करू शकता। जर समजा एखाद्या मुलीचे लग्न हे झालेले आहे आणि लग्नानंतर जर तिला तिच्या सासरी असताना तिच्या नवऱ्याकडनं किंवा नवऱ्याच्या नातेवाईकांकडनं मारहाण होत असेल, किंवा तिचा छळ केला जात असेल, किंवा तिला गंभीर स्वरूपाची दुखापत होत असेल, आणि अशा कारणामुळे जर तिने तिच्या जीवाचं बरं वाईट केलं किंवा तिच्याकडनं पैशाची मागणीही केली जात असेल, किंवा एखाद्या महागड्या वस्तूची मागणी तिच्या वडिलांनी द्यावी अशी होत असेल, तर अशा प्रकरणामध्ये जर त्या मुलीने स्वतःचं जीवाचं काही बरं वाईट केलं आणि येथे जर तिचा मृत्यू झाला, तर येथे हा मृत्यू जो आहे तो गुंडा बळी आहे असे गृहीत धरण्यात येत असते। त्याचप्रमाणे असा गुन्हा जर समजा त्या मुलीच्या लग्नापासून 7 वर्षाच्या आत होत असेल, तर येथे भारतीय दंड संहितेतील कलम 304(ब)नुसार याला गुंडा बळी असे म्हटले जात असे, त्याची तशी व्याख्या देण्यात आलेली आहे। तसेच भारतीय दंड संहितेतील कलम 498(अ)मध्ये छळाची व्याख्याही देण्यात आलेली आहे। जर समजा विवाहिता जर छळाला कंटाळून आत्महत्या करत असेल तर तिच्या नवऱ्याला व त्याच्या परिवारातील सदस्यांना ही शिक्षा होऊ शकत असते। आणि जर समजा महिलेचा मृत्यू झालेलाच असेल तर येथे हुंडाबाई म्हणून त्या महिलेचा मृत्यू झालेला आहे हे गृहीत धरण्यात येत असते, आणि अशा आरोपीला 7 वर्षापर्यंतची शिक्षा होऊ शकत असते किंवा अजन्म कारावासाची शिक्षा देखील होऊ शकत असते। तर मित्रांनो, अशाच नवनवीन कायदेविषयी माहितीला जाणून घेण्यासाठी या माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा। याआधी मी अनेक कायदेविषयी व्हिडिओ या माझ्या यूट्यूब चॅनलवर टाकलेले आहेत, ते देखील तुम्ही बघू शकता। धन्यवाद।